आणि इकडे ना आमचे एवढे मोमोज झाले नाही इकडे एवढी इकडे तुमचं बाकी आहे तुझं काय अजून आलंच नाही आणि म्हणाले तर कंटाळा चा म्हणून मी गप बसलोय इकडे आहे ना आमचे मस्त देखील मोमोजची मोमोज नाही बसलाय तसं आणि सकाळ सकाळ आहे ना माझ्या कुठला मस्त आहे सकाळ झालेले आहे आणि मला सर्दी झालेली आहे आणि कसा पण बसलाय आणि इकडे आहे ना माझी फक्त ताई लाशी बकरी आली झाल्या ना बकरी इकडे आहे ना म्हणजे मम्मी बेंडायला दूध ठेवलं आता गरम करत आणि इकडे आहे ना म्हणजे मस्त विकी जेवायला घेतलेलं आहे डाळ मी घेतलाय तर दाल तडका बनवायचे टाकले बटाटा दूध द्या आणि डाळ आणि आम्ही आता धरण्याला आलो आणि मम्मी इकडे बसले आणि आई आतमध्ये गेंडा काढला आणि याच्या नाही ना आम्ही ठेवलं जिब्बूरचं ज्यूस बनवत आणि मम्मी वेळ नाही पहिले जुनी बिस्किटं भेटायची आणि इकडे आहे ना मी घेतले सूप भाकरी आणि मी येण्याच्या टाकला विनेगर आणि इकडं बघा मम्मी चुलीवर हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मला सर्दी झालेली आहे आणि कसा पण बसला आहे कारण की काल शूटची आलो नंतर आम्ही रूम साफ केली मला ब्लीडिंग टोटली माझी आणि मम्मी गेला हॉस्पिटलला आणि इटलीवाला आला आहे त्याला मी बोलवते कारण की मला लागली भूक बघत होतं कुठं आहे आवाज चालता आता गायब झाला मी घेतलाय तर दाल तडका बनवायचे टाकले बटाटा दूध द्या आणि डाळ आणि इथं कढीपत्ता कांदा मिरची लसूण घेऊया पूर्ण तर डाळ माझी डाळ झाली इकडं भात पण झाला सगळं झाला आता मोबाईल घेऊन चाललो माझ्या रूममध्ये चलो काय आहे ना आता येऊन बाहेर बसलोय कारण की घरून कोणच नाही पप्पा कुठेतरी गेलं मम्मी आणि हे काय अजून आलंच नाही आणि म्हणाले तर कंटाळा चा म्हणून मी गप बसलोय आणि इकडे आहे ना म्हणजे मस्त विकी जेवायला घेतलेला आहे डाळ पापड लोणचा तर मी घेते तर जेवण करेन की कोणच नाही एकटीच आहे तर मस्त माझं जेवण झालं त्याच्यानंतर मी घेते ती भांडे एवढी ती घेते घासून आणि बोलते तुमच्याशी डायरेक्ट नंतर बाय भांडी घासून झाली म्हणजे कपडे सुकत लावलं तर मी आता आहे ना दुपार झाली तर जरा अंग टाकते घरून कोणच नाही ते भेटूया डायरेक्ट आपण आता संध्याकाळी टाटा बाय बाय पप्पा इकडे आज तर मी कशी तो बाहेर इव्हिनिंग झाली आमची मस्त विकी आणि मी भाकरी उजळल्यानंतर घेते कारण की आमचा गॅस संपलाय तर शेगडी उजळ लागते मग शेगडीला साला घ्यावा लागते उजळला मग 6 वाजता घेते तोपर्यंत बस साला झाल्यानंतर मी घेते आता चालो आणि इकडे आहे ना माझी फक्त ताई लाशी बकरी आली तिथं झाल्या ना बकरी हे बाई एक होता एवढं झाल्या आणि एक याच्या नंतर माझ्या भाकरी होती दोन आणि माझ्या भाकरी भिजून झाल्या त्याच्यानंतर मी दिवापत्ती केली आणि आता मम्मी येतात हॉस्पिटलची तर मम्मी आल्या भेटू पती वर्ष येतात मम्मी आणि इकडे आहे ना मी घेतली वडा आणि भाकरी खावला इकडं स्वरूप भाऊ आलं इकडे मम्मी दारोई ताई आणि मी घेते आता खाऊ भाकरी इकडे आहे ना म्हणजे मम्मी बेंडायला दूध ठेवलं आता गरम करत तिकडे लक्ष ठेवायचं आणि मम्मी समजते बाहेर आणि भाऊ आणि ताई बसून जेवायला हाय तर आम्ही ना तर चालू मम्मी मी स्वरूप भाऊ आरोही ताई धरण्याला तर चलो आणि आम्ही आता धरण्याला आलो आणि मम्मी इकडे बसले आरोही ताई तर मामा आणि आई आतमध्ये गेले आणि आमच्या आत्या सालच्या आणि चालल्या आता घरी बाय बाय गुड नाईट आणि इकडे आहे ना मी घेतले सूप भाकरी आणि फ्राय नूडल्स
कारण की आम्ही मगाशी घातला शेताने घेतलेला तर मी घेतला तो खाऊ सॉरी की आणि पिऊन सॉरी खाऊ नाही आणि आताच आहे ना माझं जेवण झाला तर मी घेतला ताई भांड्यांना ते फटाफट घासते त्याच्या अंदर फ्रेश व्हायला जाते आणि मी आहे ना आता फ्रेश वगैरे होऊन आलो तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ झालेली आहे आणि मी पार्सल आलं तो ओपन केला त्याच्यानंतर साईजचा इश्यू झाला तर आता तो रिटर्नला टाकला आहे आता दुसरा येईल ना तो घेईन आणि रिटर्न करेल. आणि सकाळ सकाळ आहे ना माझं पार्सल आलेलं आहे तो आता मी ओपन करते बघते काय आलं आहे. घेतला लसूण सोलायला कारण की पप्पा वेणले मच्छी आणि मम्मी तिकडे बसली मम्मी पण आल्या बैठकीशी तर मी घेतले आता लसूण सोलून आंबार बनवायला. आणि इथं मम्मी बनवताना आता कुठला मासा आहे गोल देव का काहीतरी मासा बनवता फ्राय करता पप्पाने आणला तो मैत्रीण बनवते आंबार आणि मम्मी वे नाही पहिले जुनी बिस्किटं भेटायची तशी वेळे बिस्किटं घेऊन आलेले आहेत माझ्या आवडती थँक्यू. अरे पोटू काय असेल ना आम्ही माझं इकडे आहे ना माझे आंबार झाले तर मी ठेवला शेगडीवर भात चालू मी आता बाहेर चालो. आता आहे ना आम्ही घेतला जेवायला इकडे बसल्या मम्मी तिथं पप्पा आणि आम्ही आता जेवतो आणि मग अशीच आहे ना आम्ही नवीन भांडा काढला आणि याच्यानं आहे ना आम्ही ठेवलं जिब्बूरचं ज्यूस बनवत तो आमचे शॉर्ट व्हिडिओ टाकू ना तेव्हा तुम्ही बघा आणि इथं चालू आहे मिक्सर तर चला आणि यो आहे ना इथं आमचा ज्यूस मस्त वेगळी रेडी झालेला आहे तो पटकन पितो आणि इथे घेते मी आता भांडे पसारावे एवढं सगळं घसून चलो. आणि इकडे आहे ना संध्याकाळ झाली आणि आम्ही भाकरी भिजायला घेतल्या मम्मी येतात एक पाच सहा भाकरींचं आहे बनवून बाकीचं मी देते मधून मी प्रेस करून आणतो जाऊ बाईक प्रेस करून बारीक नको एकदम कारण की आता खापरे आहे ना हे की आकार त्यांची ना जास्त झालं यो मम्मी नाहीत का ते आकार. आणि मी आहे ना आता वरती चाललो दोन भाकरी घेऊन मम्मींच्या हाताशी तर भजून झाले नव्हतं तर आता इथं मशीन खाले तर मशीनची वरती होते आम्हाला चलो. आणि इकडं बघा मम्मी चुलीवर भाकरी आणि आता आहे ना मी रिटर्न भाकरी घेऊन आली याच्या नाही याच्या दोन आणि आम्ही ना भाकरी वगैरे भुजून आलो खाली आणि मी गेले आता दिवाबत्ती आणि मम्मी गेल्या नानींच्या इथं आता बघू मम्मी कधी येतात आणि आम्ही आहे ना मोमोज पार्टी पण करणार आहोत तर सामान बनवायला जाऊ नंतर बघू पप्पा आल्यावर. आणि आता आहे ना मी घेते मोमोज बनवायला तर इथं मी घेतला पीठ तर आता मी सांगते मम्मीला कॅमेरा धरायला ते चालेल तर चलो. आणि मी नाही ना याच्यात टाकलं आहे मीठ टाकलं आहे नंतर मी टाकते ते ते मी फास्ट यूज करेन. हे सगळं मिक्स केलं आणि आता घेते पाणी आणि असं असे टाकायचं आहे. आणि मी आहे ना एवढा सगळं सामान घेऊन आलो आम्ही घेऊ बनवायला. मी नाही याच्यात टाकला व्हिनेगर ब्लॅक सॉस कोबी कांदा आणि अजून मीठ आणि आता टाकलं चिकन तर आपण आता हे सगळं मिक्स करूया. इकडे आहे ना आता मम्मी मी पुरणी बनवलेले आहे मोमोजची मोमोज नाही बनवलं तसं. आणि इकडे आहे ना आमचे एवढं मोमोज झालं नाही इकडं बाकी
झालं दाखवा दाखवा लवकर. हे आमचा नवीन स्टाईलचा मोमोज रेसिपी पटली असेल तर शेअर करा, लाईक लाईक करा. आणि आमच्या इथं चिकन आणि कलेजी पीठ आपण खाऊ. इकडे आहे ना आमचे मस्त पैकी मोमोज झालेले आहेत, ते आता मी खाऊ. आणि मी पहिले घेतो स्टोरी टाकतो. मी घेतो लावली आमची टीम. मी बसलो इथे जेवायला, इथं बसले मम्मी. मम्मी गेल्यानं आता बाहेर फोन करतात पप्पांना जेवायला बोलवायला. आम्ही घेतो आता जेवण मस्त पैकी चिकन फ्राय. मम्मी तिथं घेतात काळजी आणि डेट. आणि आमचं आहे ना आता जेवून झाला, पप्पा पण आला, पप्पा पण जेवलं. आणि आम्ही एखादं चालायला जाऊ गेलो तर मम्मी नम्मी तर पहिले आहे ना भांडी घासते जुरुशी जात. मम्मी मग अशी घसली भांडी होती तेवढी तर आता जुरुशी नदी घसते. तर मी आहे ना फ्रेश होऊन आलो. तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करते. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय गुड नाईट.